राम राम मंडळी, कशा आहात? आशा आहे चांगलेच असाल आणि स्वतःची खूप खूप काळजी घेत असाल. तर आता सकाळचे 10:30 वाजलेले आहेत. आमच्याकडे 10:30 बस येते, नाना त्या बसने येणारच आहे का. आणि खूप दिवसापासून नानांचं चाललेलं आहे की सिद्धूला एक सरप्राईज गिफ्ट द्यायचंय. फायनली त्यांचा फोन आला होता, मग अशी ते म्हणे की मी गिफ्ट घेऊन आलेलो आहे. तर आता थोड्याच वेळात नानाला जाणारच सिद्धूचे बाबा रस्त्याला घ्यायला. बघू मग त्यामध्ये आपण काय आणलंय नेमकं नानांनी सरप्राईज गिफ्ट दे. सायकल आणली घाबरून आजोबांनी काय आणलं हा भाई. बरेच दिवस 2-3 महिने होत आले त्याला पण तुम्हाला काय विश्वास नव्हता राहिला की नाना सायकल आणतोय सायकल आणतोय. पण नुसता सायकल आणतोयच म्हणतो पण आणि मात्र नाही तुमच्या मनाचा विश्वास कमी होत चालला होता. पण आता मला माझ्याशी दुकान सायकल आणायची होती. जगामध्ये काय हट्ट आहेत त्यापैकी नंबर एक चा हट्ट आहे त्याचं नाव विभाग हट्ट, दुसरं श्री हट्ट आणि तिसरा आहे शौचाचा हट्ट. या तिन्ही गोष्टी कोणालाही टाळता येत नाही, पुरवाव्या लागतात. म्हणून आज हा जो बाल हट्ट आहे तो सिद्धू करता मी त्याला आवर्जून सायकल घेऊन आलो आणि एक सुंदर चांगली सायकल मी आता सिद्धूला आणली. कलर पण चांगला आला, सुंदर आला. आणि म्हणून आता माझ्या सिद्धूचा हा जो बाल आहे आता पुरा झालेला आहे. सुंदर, एकदम सुंदर. आणि मी सायकलचा इतिहास असा आहे की आता सायकलला घ्यायला म्हटलं तर पैसे तर लागलेच ना. तेव्हा मी एका गावाला कार्यक्रमाला गेलो होतो. तेव्हा सिद्धूच्या भाग्याने काही का होईना सायकल एवढे पैसे मला मिळाले, प्राप्त झाले. आणि मग तिकडे नगरला आलो आणि पहिल्यांदा दुकान ही सायकल आम्ही नगर मधलं नंबर एक दुकान आहे मराठा सायकल मंदिर, मराठा मंदिर त्या दुकानात जाऊन ही सायकल मी काल मजबूत घेतली आणि सिद्धू करता मी सायकल सिद्धू घेऊन आलो. बस बर तिच्यावर आता माझा सिद्धू आहे ना तो आता ही सायकल चालवणार आहे. आणि मग 3 चाकाय चालवली, नंतर मग 4 चाकाची गाडी. मग अशा प्रकारे हे सिद्धूचा कार्यक्रम चाललेला आहे. ते बा आता शिक त्याला सायकल जर समजलं तेव्हा सायकलला आता एकदम घाबरण्यासारखं तोंड आहे ना त्याला असं वाटत. भाऊ सायकल आणली आता आणि मग आता माझा सिद्धू आहे तो आता सायकलवर बसणार आहे. खोलावर सिद्धूला आता डोळे बिळे बघतोय. वा 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 बापरे 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 क्या बात आहे भाई. नाही काढून घ्या ना ती, मग ते बसतानी पळून गेला घरामध्ये. आला आला फोन ठेवून आला, म्हणजे फोन ठेवून आला लाड कमी होणार म्हणजे. वा 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 तो पण ओपन करू लागत आहे. बसायचं बसायचं बघा सायकल बस बस तिच्यावर. हा बसा बसा, मी बसू का? मी बसू, मी बसू, मी बसू, बसू, बस 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 बस. त्याला तिथं कार्यक्रम होता तो सिद्धूचा हट्ट पुरा झाला आणि सिद्धूला सायकल मिळाली. वा वा मला सिद्धू जाईल नाही.
बसा आज बसा अरे सायकल तर डोरेमॉनची डोरेमॉनची आहे पूर्ण चेक करतोय तिचे पायऱ्या व्यवस्थित आहेत का डोळे व्यवस्थित आहेत का बाबा आणली सगळे हा नानांनी आणली म्हणजे तुझ्या सायकलनी बसनी प्रवास केलाय तर ट्रॅक्टर आणला कायम गाड्या चालूच आहेत त्याला बस आता बस आता बस बस त्याच्यावर आता वाढदिवसाला परत काही ना काही नाही नाही ना हे आणते ना आता पहिले आल्याच्या नंतर वाढदिवसाला मी परत गिफ्ट येते हे पहा मंडळी ही माझी नाक आणि माझं नातू आता हे नातवंड येत यांची हाऊस मौज मला माझ्या जीवनात आता राहिलं करावंच लागलं तेव्हा माझी संस्कृती पण फार छान आहे पा ही संस्कृती हिचं नाव बघा ही संस्कृती बघा हा आणि बाईचा दादा बघा आणि याची दीदी बघा लय शांत बाई लय शांत बाई काय रडत नाही काय नाही काय नाही नुसतं घेऊन बसा म्हणते नुसतं घेऊन बसा म्हणते बस बस सायकल सायकल चालव संस्कृती बसली सायकल चालव 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 संस्कृती सायकल बदली संस्कृती बदली सायकल हँडल वगैरे धरलंय तिने मस्त पाहिलं काही पहा मंडळींनो काय हुशार आहे आता जनरेशन लगेच हँडल वगैरे धरलंय सहा महिन्याची मुलगी आहे हे पहा दोन्ही कडनं पण निघाली सायकल घेऊन अरे वा 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 अरे वा 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 कुठे जायचं बाई चिचुंडील चालली सायकल वरती हा दुधाची बाटली आणायला चालली दुधाची बॉटल आणायला चालली बिस्किट आणायला चालली चिचुंडीला शिदुरू सुंबस लक्का तिकडं ए शिदू तू ट्रॅक्टर आणि मोठी तर दुवाडायला पाठली आवडली तुला साडेपाचशे तोंडाला अरे चालो की संस्कृती बसली की हा चालो चालो मग घरून बसली सोडी ना यायचं इकडं तिला छान झाली बस ना बस आता बस पार्किंगला लावली आता सुगुनी गाडी आता जेव्हा त्याला मूड येईल तेव्हा तेव्हा जाऊन तो काढणार खेळणार परत पार्किंगला आणून लावणार त्याचं चालूच असत बाकीच्या गाड्या पण आणून आता तिच्या पाठीमागे लावायला लागलाय चालू झालंय त्याचं अरे मने मने इथं बसायची इथं नाही त्याच्यात बसून जा बाळा त्याच्यावर बसायचं असत बसेल बसेल
गाईज मग कसं वाटलं तुम्हाला नानांनी आणलेलं गिफ्ट ते कमेंट करू नक्की कळवा. आता तो सायकल खेळण्याच्या नादी लागलेलंच आहे आणि आता कंटिन्यू त्याला सवय होऊन जाईल. सुरुवातीला घोडा पण त्याला गिफ्ट आला होता तेव्हा पण त्याने असंच केलं होतं. सुरुवातीला तो घोड्याला हातही लावत नव्हता. आता हळूहळू मग त्याला सवय झाली की सुरू होतात त्याचे खेळणे खेळायला. ते पहा आता तो नवीन खेळणे आणून पण ते सायकल वरतीच मांडणार आहे. सगळं त्याला सायकल वरती ठेवायचंय आता. आता माती भरून आता तो त्याच्यामध्ये मग्न झालेला आहे. तर मग तुम्हाला आमचा आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. आणि चॅनल वरती जर नवीन असाल तर मी नगरी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.